या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थानं आचार्य तुषार भोसलेंनी विविध जीवनाच्या अंगामध्ये तुकोबारायांचे विचार आणि त्याची आजची प्रासंगिकता ही आपल्या समोर आणली आहे. शेतीचं क्षेत्र असेल, पर्यावरणाचं क्षेत्र असेल, राजधर्माचं क्षेत्र असेल किंवा सामाजिक समतेचं समरसतेचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबारायांचे विचार हे आपल्यापर्यंत खऱ्या अर्थानं त्यांनी पोचवले. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या व्यवहारामध्ये अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी वापरतो, अनेक म्हणी आपण वापरतो, बरेचदा आपल्याला माहिती नसतं की त्या तुकोबारायांच्या आहेत. याचा आपण अनेक वेळा उल्लेख करतो की नाठाळाच्या माती हाणूकाठी किंवा सुख जवळ पडे दुःख पर्वता एवढे आलिया भोगासी असावे सादर, हे तर रोज आपण वापरतो आणि वापरणाऱ्या अर्ध्या लोकांना हे माहिती नाही की तुकोबारायांनी आपल्याला हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. किती छोट्या शब्दामध्ये की दुःख आलं तर त्याला समोर जावं लागेल आणि आपण समोर जाऊन त्याचा सामना करून त्यातनं बाहेर पडू शकतो, हे अतिशय सोप्या भाषेमध्ये किंवा आपण खुंटा बळकट करणे असं जे वापरतो, तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी आपल्या अभंगातनं आपल्यापर्यंत पोचवल्यात. हलवणे खुंट आधी करावा बळकट असं जे तुकोबारायांनी सांगितलं, आज खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या आचरणामध्ये आहेत, परंतु त्याची साधारणपणे आपल्याला ही माहिती नसते की हा विचार हा त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला दिलाय.